तेव्हा पहिलंच सांगितलेलं गेलं की हीच ती वेळ. मला वाटतं ते सगळ्यांना वाटलेलं की हीच ती वेळ मी लढण्याची. होय, मी लढण्याची, पण ते नुसतं निवडणुकीसाठी नाही तर लोकांच्या न्याय हक्कांसाठी पुन्हा एकदा लढण्यासाठी हीच ती वेळ घेतलेली आहे. हीच ती वेळ आहे बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र बनवायची. हीच ती वेळ आहे कर्ज मुक्त महाराष्ट्र बनवायची. हीच ती वेळ आहे प्रदूषण मुक्त महाराष्ट्र बनवायची. हीच ती वेळ आहे एक सुजलाम सुफलाम नवा हिरवा गार भगवा सुशिक्षित आणि सुरक्षित महाराष्ट्र बनवायची. तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? कारण हीच ती वेळ आपल्याला शिवसेनेला प्रत्येक गल्लीत न्यायची, प्रत्येक मनात न्यायची, प्रत्येक हृदयात न्यायची. हीच ती वेळ आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई ठाणे रायगड सगळ्यांना एकत्र येऊन सगळे भेदभाव दूर करून लढायची. हीच ती वेळ आहे सगळे भेदभाव भाषेचे असतील धर्माचे असतील जातीपातीचे असतील सगळे भेदभाव दूर करून सामाजिक भेदभाव दूर करून एकत्र येऊन महाराष्ट्र घडवायची. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? नवा महाराष्ट्र घडवायला तयार आहात का? तुम्ही जर तयार असाल तर सगळ्यांनी हात वरती करून सांगा हो. कारण ही जी ताकद दिसते सगळ्यांनी हात वरतीच ठेवा आणि आजूबाजूला बघा. मी एकट्याने जर लढलो तुमच्यासाठी तर माझा आवाज पुरेसा नाही, माझी ताकद पुरेशी नाही. पण जर आजूबाजूला बघितलं तर या हातांमध्ये मला शिवबंधन दिसत आहेत, महाराष्ट्राची ताकद दिसते. कुठे मला भाषेचे जातीपातीचे समाजाचे भेदभाव दिसत आहे. हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवायची.